माझा मुलगा शिवतेज शिरफुलेची फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी भारतातून एकमेव निवड झालेली आहे 14 वयोगटामध्ये, आणि तो देशाचं प्रतिनिधित्व करतो आहे टेनिस खेळामध्ये, याचा मला सार्थ अभिमान आहे. शिवतेज हा वयाच्या 5व्या वर्षापासून नांदेड क्लब येथे शरद कानडजे सरांकडे त्याने टेनिसचे प्रशिक्षण घेतलेलं आहे, आणि तो धडे घेत असताना तो आपल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लेवलवरच्या जवळपास 25-30 स्पर्धामध्ये त्यानं राष्ट्रीय पारितोषिक जिंकलेले आहे. तसेच त्याने भारतातर्फे मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी त्याचं भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचबरोबर त्यानं ओडिसा भुवनेश्वर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानच्या अबू बकर याला हरवत त्यानं फायनलमध्ये पोहोचत त्यानं भारतासाठी आपल्या देशासाठी सिल्वर मेडल जिंकलेले आहे, याचा मला अभिमान वाटतो. तसेच तो आता सध्या त्याची जी रँकिंग आहे भारतातून फर्स्ट रँक आहे आणि एशियन कंट्रीजमध्ये तो थर्ड रँक आहे, त्यामुळं त्याच्या गुणवत्तेवर आणि त्याच्या खेळावर त्याची एशियन टीममध्ये फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी निवड झालेली आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. शिवतेज हा गेल्या 9 वर्षापासून टेनिस खेळतो आहे आणि त्याने या खेळामध्ये त्याला आवड आहे, त्याच्यामध्ये त्याचं टॅलेंट आहे आणि त्याला लहानपणापासूनच देशासाठी टेनिस खेळण्याची आवड होती. पुढे तो भारत देशासाठी ग्रँड स्लॅम स्पर्धा, विम्बल्डन स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धा या स्पर्धामध्ये त्याची भाग घेण्याची इच्छा आहे आणि त्यानं इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत, कठोर परिश्रम घेतलेले आहे, याचा मला अभिमान वाटतो. हां, माझा मुलगा शिवतेज हा सध्या पुणे येथे खेळत आहे आणि त्याला आर्यन पंपचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनचे चेअरमन प्रशांत सुतार सर यांनी त्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्यांनी 1 वर्षापासून स्पॉन्सरशिप दिल्यामुळेच तो खेळत आहे टूर्नामेंट आणि देशाचे प्रतिनिधित्व करत आहे, याचा त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझा मुलगा शिवतेज बालप्रसाद शिरफुले हा लॉन टेनिस प्लेअर आहे. तो एशियन टेनिस फेडरेशन कडनं त्याची निवड झाली आहे युरोप खंडासाठी. तो वर्ल्डशी खेळायला चाललेला आहे, तर तो तिकडे 5 टुर्नामेंट खेळणार आहे. तर त्या 5 टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे. तर त्याच्या या टुर्नामेंटसाठी त्याला माझ्याकडनं भरभरून शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव शरद कानडजे. शिवतेज शिरफुले लहानपणापासून इथं नांदेड क्लबमध्येच प्रॅक्टिस करतो. खूप वर्षाची त्याची मेहनत आहे ह्या टुर्नामेंटसाठी. ग्रँड स्लॅम डेव्हलपमेंट टुर्नामेंट जी आहे यामध्ये वर्ल्डचे सगळे मोठमोठे प्लेयर्स येणार आहेत. आशियामधनं 4 मुलं सिलेक्ट झालेले आहेत, त्यात भारताचा हा एकटाच आहे.
एशिया टीम ही जाते खेळायला युरोप, बेल्जियम आणि फ्रान्स अशा तीन ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत. शिवतेजला खरं तर तत्कालीन जे IAS डॉक्टर विपिन इटनकर सर होते जिल्हाधिकारी, ॲक्च्युली तो इथं खेळायचा क्ले कोर्टवर, त्यांनी बघितलं शिवतेजला आणि त्यांनी खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर नांदेडसाठी उभं केलं, सिंथेटिक कोर्ट्स, जे की बाहेर बऱ्याच वेळेस त्याच्या टुर्नामेंट ह्या सिंथेटिक कोर्टवर होत असायच्या. शिवतेजची आई यांचंसुद्धा यामध्ये खूप यांची मेहनत आहे, त्या पूर्ण ऑल ओव्हर इंडिया त्याच्यासोबत फिरत असतात मॅचेससाठी. शिवतेजचे आई वडील यांनी म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतनं, टेनिस हा खूप महागडा गेम आहे खरं तर, मिडल क्लास फॅमिलीमधून त्याला इतक्या वर आणणं म्हणजे प्रशंसनीय आहेच. आणि असोसिएशन नांदेड डिस्ट्रिक्ट टेनिस असोसिएशन यांनी त्याला नेहमी सपोर्ट केला आहे. नांदेड क्लबचे काही मेंबर्स यांनीसुद्धा त्याला आता ह्या टुर्नामेंटसाठी 1.5 लाखाची मदत केली आहे, त्यामुळे खूप त्याला आता सपोर्ट भेटतोय सगळीकडनंच आणि पुढेही तो खूप चांगलं करेल. मागील वर्षात त्यांनी जवळपास 15 ट्रॉफीज जिंकल्या आहे नॅशनल लेवलच्या. तसंच मागे एशियाई गेम झाले त्यामध्ये त्यांनी पाकिस्तानच्या प्लेअरला सेमीफायनलमध्ये हरून भारतासाठी सिल्वर मेडलसुद्धा आणलं आहे. आणि ह्या टुर्नामेंटमध्ये तो खूप चांगला परफॉर्म करेल यासाठी आम्ही त्याला शुभेच्छा देतो. हॅलो, माझं नाव श्रुतेश बालाप्रसाद शिरफुले आहे. माझी नॅशनल रँकिंग नंबर 1 आहे आणि माझी एशियन रँकिंग नंबर 3 आहे. माझं सिलेक्शन एशियन टीममध्ये झालं आहे. बॉईजमधनं मी एकमेव प्लेयर आहे इंडियाचा ज्याचं सिलेक्शन एशियन टीममध्ये झालं आहे. मी आता युरोपमध्ये जाणार आहे वर्ल्ड बरोबर खेळण्यासाठी. युरोपमध्ये फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियममध्ये माझे 5 मॅचेस होणार आहेत आणि 3 दिवसाचं ट्रेनिंग कॅम्प आहे. मी नांदेडचा प्लेयर आहे. शरद सरांबरोबर मी आधी ट्रेनिंग घ्यायचो, पुन्हा मला प्रशांत सुधा सरांची स्पॉन्सरशिप भेटली, पुन्हा मी हेमंत सरांबरोबर ट्रेनिंग घ्यायला लागलो. आता मी त्यानंतर तिकडे जाणार आहे. तिकडे जाण्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे. तिकडे जाऊन मी माझं 100% देईल आणि मला खूप चांगला एक्सपिरियन्स भेटेल. मी त्याच्यासाठी प्रशांत सुधा सर आणि नांदेडच्या मेंबरचे खूप थँक्यू बोलतो. थँक्यू.